नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञान यामधील प्रकरण क्रमांक 4 पर्यावरणीय व्यवस्थापन यातला पुढचा भाग आज सुरुवात करणार आहोत। मागच्या भागात आपण प्रदूषणा संदर्भात काही माहिती घेतली होती की प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी कशा पद्धतीने होते आणि त्याचं संतुलन किंवा समतोल हा कसा बिघडतो त्या संदर्भातली माहिती आपण घेतली होती आणि पर्यावरणाची हानी झाल्यास त्याचा दुष्परिणाम हा या पर्यावरणात राहत असणाऱ्या सर्व सजीवांना हा भोगावा लागतो आणि म्हणून पर्यावरणाचं संवर्धन हे फार महत्त्वाचं आहे आणि याचाच आपण पुढचा भाग आज पर्यावरण संवर्धनाची गरज काय आहे, पर्यावरण संवर्धन ही एक सामाजिक जबाबदारी आहे, त्यानंतर वन संवर्धन संदर्भात काही कायदे आणि पर्यावरण आणि जैवविविधता या संदर्भातले काही मुद्दे आज आपण शिकणार आहोत। आता पर्यावरण संवर्धनाची गरज ही कशामुळे निर्माण झाली, आपण जे मागच्या तासाला शिकलो की प्रदूषण यामुळे पर्यावरणाची फार मोठ्या प्रमाणावरती हानी होती आणि प्रदूषण होण्यासाठी हे सर्व सजीव त्यातल्यात मनुष्य हा फार मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे। मग यामध्ये पर्यावरणाचं संवर्धन हे प्रदूषणाचं प्रमाण कमी व्हावं आणि संवर्धन हे वाढावं या दृष्टीने मनुष्याने हे प्रयत्न करणं आवश्यक आहे। आता पर्यावरण संवर्धनाचा जर विचार केला, प्रदूषण हे मानवाकडनं होत असतं, प्रदूषण हे मानव करतो वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे कारखान्यांची संख्या वाढणे, वाहनांची संख्या वाढणे, लोकसंख्या वाढीचा परिणाम, हे सर्व घटक त्याला परिणाम करतात। मग मनुष्यामुळे ह्या गोष्टी जर होत असतील तर पर्यावरणाचं संवर्धन जे झालं पाहिजे त्यासाठी लोकांचा सहभाग हा फार मोठ्या प्रमाणावरती आवश्यक आहे, कारण जे प्रदूषण करतात त्यांच्याच माध्यमातून त्या ठिकाणी संवर्धनाची आवश्यकता आहे। पर्यावरण संरक्षण करणं, संवर्धन करणं ही एक प्रभावी लोक चळवळ जर झाली तरच पर्यावरणातल्या अनेक समस्या ह्या कमी होऊ शकतात किंवा त्या समस्यांचं प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला मिळू शकतात। म्हणजे थोडक्यात लहान वयापासून मुलांमध्ये जर का पर्यावरण संदर्भामध्ये तिची मूल्य रुजवली गेली तर त्या संदर्भातला सकारात्मकता दृष्टिकोन हा जर का लहान वयामध्येच मुलांमध्ये रुजवला गेला तर उद्याची जी पिढी आहे ती पिढी या पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षण करू शकेल, कारण ज्याच्यामध्ये पर्यावरणाबद्दल प्रेम निर्माण होणार आहे, त्याच्याबद्दलची माहिती ही निर्माण होणार आहे, त्याच वेळेस तो त्या संवर्धनाचं गरज किती आहे हे त्याला समजू शकतो। आणि म्हणून हे जे आहे ते सर्व शिक्षणाच्या माध्यमातून जर बालवयामध्ये मुलांवरती हे संस्कार रुजवले गेले तर साहजिकच त्या ठिकाणी त्याचा परिणाम हा निश्चितपणे चांगला होऊ शकतो। आज जगातील सर्व विकसित देश असतील, विकसनशील देश असतील किंवा अविकसित देश असतील, तर या सर्वांनी या समस्येचं निवारण कसं करावं किंवा या पर्यावरणाची रक्षणाची जबाबदारी ही स्वीकारली पाहिजे किंवा त्या दृष्टीकोनातून त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली पण आहे। मग देशाचं पर्यावरण एकंदरीत हे कसं असावं, याची त्या ठिकाणी पर्यावरणाचं रक्षण कसं व्हावं याची धोरणं ही निश्चित केली गेलेली आहेत आणि त्यासाठी काही कायदे सुद्धा हे केलेले आहेत। जर मागील कालावधीमध्ये जर का या ठिकाणी विचार केला तर 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने युनो
स्टॉकहोम या ठिकाणी जी मानवी पर्यावरणातील किंवा पर्यावरणीय संदर्भामध्ये जी परिषद भरवली गेली त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या समस्यांवरती याची चर्चा झाली आणि युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम याची त्या ठिकाणी स्थापना केली गेली आणि नंतरच्या कालावधीमध्ये भारतामध्ये चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये या पर्यावरणावरच्या समस्येवरती काही प्रश्नांवरती चर्चा करून त्या ठिकाणी या पर्यावरण विभागाची स्थापना केली गेली आणि 1985 सालापासून पुढे पर्यावरण आणि वन मंत्रालय पर्यावरण या संदर्भातले काही नियोजन काही प्रबोधन काही प्रवर्तन हे त्या ठिकाणी कार्य करत आहे. या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की हे समस्या कमी व्हाव्यात आणि म्हणून हे संवर्धन करण्याची गरज जर का निर्माण झालेली आहे तर त्यासाठी मूल्य त्या ठिकाणी बालवयामध्ये जर का रुजवली गेली शिक्षणाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कायदे तयार करून त्या ठिकाणी ह्या समस्या कमी होऊ शकतात आणि पर्यावरण संवर्धन हे झाल्यास अनेक प्रकारचे प्रश्न हे सुटू शकतात पर्यावरणासंदर्भातले आणि त्यानंतर पर्यावरणाचा जो समतोल जो बिघडायला लागलेला आहे तो पर्यावरण समस्या पर्यावरणाचा समतोल हा निश्चितपणे चांगला राखला जाऊ शकतो. त्यानंतर आता बघा पुढचं पर्यावरण संवर्धन ही सामाजिक जबाबदारी. पर्यावरण संवर्धन करणं म्हणजे काय फक्त एक शासनाचं किंवा सरकारचं काय काम आहे असं नाही तर ती एक सामाजिक जबाबदारी असली पाहिजे कारण पर्यावरण आणि मानव यांचा संबंध ज्यावेळेस मानवाचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे तेव्हापासूनच ही सुरुवात झालेली आहे आणि ज्यावेळेस पृथ्वीची निर्मिती झाली त्याचा जर विचार केला तर त्याच्या खूप नंतरच्या कालावधीमध्ये या पृथ्वीवरती मानवाचं अस्तित्व निर्माण झालं आणि मग मानवाने पृथ्वीवरती आल्यानंतर त्याच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून स्मरणशक्ती कल्पनाशक्ती याच्या आधारे या ठिकाणी इतर सजीवांपेक्षा मनुष्य हा श्रेष्ठ ठरला आणि त्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पृथ्वीवरचं स्थान हे त्यांनी इतर सजीवांपेक्षा त्याचं महत्वपूर्ण स्थान ते ठरवलं आणि शिवाय स्वतःच्या गुणांच्या आधारांवरती त्यांनी निसर्गावरती प्रभुत्व सिद्ध केलं. तर निसर्गाचा जर विचार केला तर आपल्याला माहिती की निसर्गाने मानवाला फार मोठ्या प्रमाणावरती नैसर्गिक साधन संपत्ती बहाल केलेली आहे. जी साधन संपत्ती फार मोठ्या प्रमाणावरती आहे परंतु तिचा जो वापर आहे तो मानवाने कामापुरता गरजेपुरता न करता अतिवापर त्याचा करायला सुरुवात केली आणि त्याचा दुष्परिणाम हा आज मानव भोगतो आहे. बऱ्याच प्रकारच्या समस्या जे निर्माण झालेल्या आहेत ती संपत्ती जी आहे ती ओरबोडून घेतली आणि पर्यायाने त्या ठिकाणी पर्यावरणाचा जो समतोल जो आहे तो ढासळत गेला आणि आज अनेक समस्यांना आपण तोंड देतो आहे. जागतिक तापमान वाढ हा हा त्याच्यातलाच एक भाग आहे. म्हणजे मानवाने स्वतःचं जीवन हे सुखी आणि समृद्ध कसं होईल या दृष्टिकोनातून विचार करून त्या ठिकाणी साधन संपत्ती जी आहे निसर्गाकडनं मिळणारी जेवढी घेता येईल तेवढी घेतलेलं आणि या प्रक्रियेमध्येच नैसर्गिक पर्यावरणाची हानी ही होण्यासाठी सुरुवात झाली आणि मग यातूनच हानी सुरुवात झाली म्हणजे त्याच्यातूनच पर्यावरणीय समस्या ह्या निर्माण होत गेल्या. म्हणजेच पर्यावरण समस्या निर्माण करण्यासाठी कारणीभूत मनुष्य ठरल्यामुळे त्या ठिकाणी पर्यावरणाचा समतोल जर का राखायचा असेल तर मानवाची फार महत्वाची भूमिका या संवर्धनामध्ये आणि पर्यावरणीय संतुलनामध्ये ही आपल्याला दिसून येते. म्हणजे थोडक्यात मानव पर्यावरणाचा समतोल या ठिकाणी बिघडवण्याचं काम जर का मानवाने केलं तर त्याचं संरक्षण आणि संवर्धन करणं हे देखील मानवाच्याच हातात आहे. त्यानंतर म्हणजे थोडक्यात संवर्धन करणं ही एक सामाजिक जबाबदारी म्हणून
या समाजामध्ये असणाऱ्या प्रत्येक घटकाने प्रत्येक व्यक्तीने ही स्वतःची जबाबदारी आहे असं म्हणून त्या ठिकाणी या पर्यावरणा संदर्भात काम केलं पाहिजे। हे काम केव्हा करणार? जेव्हा त्याला जाणीव होईल। अगदी छोटे छोटे गोष्टी म्हणून आपण पर्यावरणाचं संरक्षण हे करू शकतो, कारण ज्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, पाणी समस्या असेल किंवा वायू प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल, मृदा प्रदूषण असेल, हे सर्व समस्या मानवामुळे घडलेल्या आहेत। आणि मग ह्या कशा कमी करता येईल? कारण हे प्रमाण कमी झालं म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी पर्यावरणाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आपण उचलली असं समजू शकतो। म्हणजे हे प्रमाण कमी झालं म्हणजेच त्या ठिकाणी पर्यावरणाचं संरक्षण आपण केलं असं समजलं। त्यानंतर मग हे काही लोकांना सांगून लवकर कळत नाही आणि म्हणून वन संवर्धन कायदे काही शासनामार्फत सरकारमार्फत हे अस्तित्वात आले। त्यामध्ये बघा, वन संवर्धन कायदा 1980 साली त्या ठिकाणी तयार झाला। आता यामध्ये काय केलं तर वन संरक्षणासाठी किंवा जी जंगल किंवा वन आहेत ते आरक्षित जागा जी तयार केली असेल ती इतर कोणत्याही कारणासाठी वापरायची नाही अशी बंधनं ही सरकारमार्फत घातली गेली। उदाहरणार्थ एखाद्या खाणीचं खाणकाम करायचं असेल तर त्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक आहे, सरकारची परवानगी आवश्यक आहे। जर कोणी गेलं आणि त्या ठिकाणी खाणकाम करायला सुरुवात केली तर तो गुन्हा करू शकतो आणि मग त्याला योग्य ती शिक्षा ही होऊ शकते। म्हणजे असे जे कायदे निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी लोकांवरती बंधन निर्माण झाले। मग असं जर का त्या ठिकाणी परवानगी घेता जर का त्या ठिकाणी जर का काही कामं करायला लागले काही व्यक्ती तर त्याच्यावरती त्याला गुन्हेगार ठरवलं जायचं। आणि मग याप्रमाणे जर का हा जो कायदा आहे वन संवर्धन कायदा 1980 सालचा, मग त्या अंतर्गत त्या व्यक्तीला 15 दिवसाची कारावासाची शिक्षा ही ठोठावण्यात येईल अशा पद्धतीने तो कायदा होता। त्याच्यामुळे मग कोणीही काही करायचं असेल तर अगोदर सरकारची परवानगी घेऊन त्या ठिकाणी करत होती आणि मग योग्य ठिकाणी ही क्रिया होत असेल। त्यानंतर 1986 साली पर्यावरण संरक्षण कायदा हा आला, त्यामध्ये प्रदूषण नियंत्रण प्रदूषणावरती नियंत्रण आणणे आणि पर्यावरणावरती हानी पोहोचवणारी जी काही व्यक्ती असतील, काही जे काही संस्था असतील, तर यांच्यावरती कार्यवाही व्हावी या उद्देशाने हा 1986 सालचा जो पर्यावरण संरक्षण कायदा आहे तो तयार झाला। म्हणजे कारखाने जे आहेत त्याच्यातून जे प्रदूषक बाहेर पडतात, जे सांडपाणी रसायनिक बाहेर पडतो, मग अशा ठिकाणी या प्रदूषणावरती नियंत्रण आणलं गेलं पाहिजे आणि म्हणून हा कायदा निर्माण झालेला आहे। जर का अशा कारखान्यातून निघणारा जो वायू असेल तो घातक विषारी वायू असतो आणि जर का अशा पद्धतीने जर का ते निसर्गात सोडलं गेलं तर त्या व्यक्तीवरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून त्याच्यावरती कारवाई केली जात असेल। म्हणजे अशा कायद्याचं जर का नियमांचं जर का उल्लंघन केलं गेलं तर त्या व्यक्तीला 5 वर्षापर्यंतची शिक्षा ही होऊ शकते किंवा 1 लाखापर्यंतचा आर्थिक दंड हा देखील त्या ठिकाणी होत असतो। म्हणून असे जे कायदे आहेत हे कायदे शासनामार्फत तयार केले गेले की जेणेकरून या ठिकाणी हे पर्यावरणाचं संरक्षण व्हावं आणि त्याचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी या सरकारमार्फत वन संवर्धन कायदे हे निर्माण केले गेले, ज्याच्यामुळे कुठलीही क्रिया करायची असेल तर त्या व्यक्तीला अगोदर सरकारची परवानगी घ्यावी लागते। तर अशा पद्धतीने आपण यामध्ये सांगू शकतो मग ही प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे। याच्यामध्ये एक आणखी माहिती दिली तुम्हाला, चिपको आंदोलन, की चिपको आंदोलनची माहिती घ्या आणि आजच्या परिस्थितीत त्याचं काय महत्व आहे याची चर्चा करा। तर चिपको आंदोलन हे काय? तर यामध्ये बघा की पर्यावरणाचं संरक्षण व्हावं, वृक्षतोड होऊ नये यासाठी यामध्ये 1973 साली या आंदोलनाला सुरुवात झाली होती। त्यामध्ये उत्तर प्रदेश उत्तराखंडाचं पण त्या काळातलं उत्तर प्रदेश जो आहे
त्यामध्ये असणारे जे गावकरी शेतकरी जे होते त्यांनी वृक्षतोडीच्या विरोधात त्या ठिकाणी हे आंदोलन केलं होतं। म्हणजे शासनाने सरकारने त्या ठिकाणी उत्तर प्रदेशामध्ये असणारे जे चमोली जिल्हा आहे त्या ठिकाणी या आंदोलनाची सुरुवात झाली होती। तर त्यामध्ये अलकनंदा खोऱ्यामध्ये असणारा जो काही भूभाग होता त्याच्यातले वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये एक विदेशी कंपनीला ते आदेश दिले होते किंवा त्याला त्यांनी ते काम दिलं होतं। मग आता या ठिकाणी ती वृक्षतोड होऊ नये म्हणून त्या ठिकाणी असणारे जे स्थानिक गावकरी त्या गावातली जी लोक होती त्यांनी त्याला विरोध केला आणि म्हणून ज्यावेळेस ते झाडं तोडायला आले होते त्यावेळेस त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी त्या झाडांना कवटाळून घेतलं होतं, मिठी मारली होती। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी लक्षणीय सहभाग हा स्त्रियांचा होता, लहान मुलांपासून स्त्रियांपासून सर्वांचा सहभाग होता आणि त्यांनी झाडाला कवटाळून घेतलं। जेव्हा ते वृक्षतोडाला आले तेव्हा ते कवटाळून घेतलं आणि म्हणून त्याला चिपको आंदोलन या पद्धतीने म्हटलं गेलं। आणि पेड़ कटणे नाही दुंगी हे घोषवाक्य त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलं होतं की ज्यावेळेस अशा पद्धतीने हजारो झाडांची कत्तल ही थांबवली गेली आणि पर्यायाने त्या ठिकाणी राहत असणारे जे काही प्राणी पशु असतील पक्षी असतील त्यांचा निवास हा नष्ट होण्यापासून थांबवला गेला आणि अनेक प्रकारच्या परिसंस्था या नष्ट होण्याच्या पासून थांबवू शकलो अशा पद्धतीने या ठिकाणी हे चिपको आंदोलन सांगितलं गेलं आहे। यानंतर जसं या ठिकाणी वनसंवर्धन कायदे निर्माण झाले तसं प्राण्यांच्या बाबतीत वन्यजीव जे आहेत त्यांच्या संदर्भात देखील काही कायदे निर्माण झाले आणि यामुळे त्या ठिकाणी वन्यजीव संरक्षण व्हावं हा त्यामागचा उद्देश होता। तर सरकारमार्फत 1972 नुसार काही वन्यजीव संरक्षण कायदे हे निर्माण केले गेले। त्यामध्ये कलम 49 अ नुसार की जे दुर्मिळ होत चाललेले प्राण्यांच्या जाती आहेत त्यांच्या शिकारीवर किंवा त्यांच्या व्यापारावर पूर्णपणे बंदी करण्यात आली, जेणेकरून जे दुर्मिळ होत असलेले जे जीव आहेत त्यांचं संरक्षण व्हावं हा त्या मागचा उद्देश होता। कारण बरेचसे प्राण्यांची मागणी असते आणि ते परदेशात देखील त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ती मागणी असल्यामुळे या भारतातले काही लोक हे त्याला पकडतात आणि ते परदेशात पाठवतात, त्याला फार मोठी किंमत मिळते आणि म्हणून हा प्राण्यांचा व्यापार हा काही व्यक्तींमार्फत केला जातो आणि म्हणून कलम 49 अ नुसार त्या ठिकाणी ही बंदी करण्यात आली। असं करण्याच्या दृष्टीने जर का कोणी प्रयत्न केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा ही केली जात असते। त्यानंतर कलम 49 ब यानुसार की प्राण्यांचे शिकार करणं त्यामध्ये त्यांची जी कातडी असते त्या कातडीपासून अनेक प्रकारचे वस्तू तयार केल्या जातात आणि ह्या सुद्धा प्राण्यांना मारल्यानंतर त्या वस्तू निर्मिती होत असते आणि म्हणून या ठिकाणी या प्राण्यांचं संरक्षण व्हावं यासाठी म्हणून या कातडीपासून किंवा त्यांच्या अवयवांपासून बनवलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांच्या वापरावरती बंदी ही घालण्यात आली। म्हणजे जेणेकरून ती बंदी जर का घातली तर त्या प्राण्यांच्या अवयव किंवा कातड्यांपासून कोणत्याही वस्तू ह्या बनवल्या जाणार नाही आणि पर्यायाने त्या ठिकाणी त्यांचं संरक्षण होईल हा कायदा तो त्या ठिकाणी मानला गेला। त्यानंतर कलम 49 क नुसार जर एखाद्या व्यापाऱ्याकडे दुर्मिळ असणारे जे काही वन्य प्राणी असतील त्या प्राण्यांचा जर का काही साठा असेल तर तो त्या व्यक्तीने जाहीर करावा, जेणेकरून त्या ठिकाणी म्हणजे जाहीर करणं हे बंधनकारक केलं गेलं, नाहीतर बरेचसे लोक हे त्याचा साठा करून ठेवायचे आणि साठा केल्यानंतर त्याला जशी मागणी येईल त्या पद्धतीने फार मोठ्या किमतीवर त्याची विक्री होत असेल किंवा होत असेल आणि पर्यायाने हे होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्याकडे असणारे जे वन्यजीव आहेत त्यांचं ते जाहीर करणं हे त्यामध्ये त्या नियमांतर्गत येतं। तसं जर का जाहीर नाही केलं आणि समजा त्याच्याकडे काही प्राण्यांच्या जाती सापडल्या दुर्मिळ होणारे प्राणी असतील किंवा इतर कोणतेही प्राणी असतील तर मात्र त्याच्यावरती गुन्हा हा दाखल होऊ शकतो। त्यानंतर आपण ज्यामध्ये संवर्धनासाठी ही सामाजिक जबाबदारी जशी आहे म्हणजे सामाजिक जबाबदारी जी म्हणतो आपण की
प्रत्येक जण असा विचार करतो की मी एकटा काय करणार, माझ्या एकट्यामुळे काय होणार आहे, आणि तो काय करत असतो, त्या पर्यावरणाचा समतोल बिघडवत असतो, प्रदूषणाला कारणीभूत ठरत असतो. परंतु एक व्यक्ती सुद्धा काय करू शकतो, या ठिकाणी एक उदाहरण त्या पुस्तकात दिलेलं आहे. पयांग नावाचा व्यक्ती, या ठिकाणी आपण त्याची माहिती बघूया की एका लहान माणसाची मोठी गोष्ट. थोडक्यात आसाम राज्य जे आहे, या आसाम राज्यामध्ये आदिवासी भटक्या जमाती जे आहे त्याच्यामध्ये जन्म घेतलेला एक व्यक्ती जाधव मोलाई पयांग या नावाचा एक व्यक्ती होऊन गेला. साधारणपणे 1963 साली हा जन्मलेला मोलाई जो आहे तो वयाच्या 15-16 वर्ष वयापासून तो जंगल कामगार म्हणून काम करत होता. आणि त्याला एक त्या वृक्षांबद्दल, तिथल्या राहणाऱ्या प्राण्यांबद्दल एक वेगळ्या प्रकारचं एक अट्रॅक्शन म्हणू आपण त्याला, किंवा त्याच्यामध्ये त्याच्या मनामध्ये त्याविषयी फार मोठी जागरूकता ही होती. आणि त्या ठिकाणी जंगल कामगार म्हणून त्याने ते काम केलं. तर त्या ठिकाणी गावाजवळ वाहणारी जी ब्रह्मपुत्रा नदी होती तिला एकदम महापूर आला आणि त्याच्यामध्ये असंख्य साप हे मृत्युमुखी पडले. आणि यावर उपाययोजना करायची म्हणून त्या ठिकाणी त्याने बांबूची काही रोपटी लावली. सुरुवातीला 20 रोपटी फक्त लावली त्याने. आणि या ठिकाणी साधारण सन 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभाग जो आहे, या विभागाने जवळजवळ 200 हेक्टर जो भाग आहे त्याच्यावरती वनीकरण प्रकल्प या ठिकाणी सुरू केला. आणि मग याचं देखभाल करण्याचं काम सुद्धा या मोलाई या व्यक्तीने केलं. ज्यावेळेस या ठिकाणी ही योजना थांबवली गेली किंवा थांबली ती, तरी सुद्धा त्याने त्याचं काम सोडलं नाही. त्याने त्याचं काम जे सुरू होतं की झाडं लावणे, त्यांची देखभाल करणं, त्यांचं संरक्षण करणं, संवर्धन करणं, या गोष्टी त्यांनी सुरू ठेवल्या. आणि ज्या ठिकाणी एकही वृक्ष किंवा झाड नव्हतं अशा ठिकाणी त्या माणसाने जवळजवळ 1360 एकर एवढं मोठं जंगल तयार केलं. म्हणजे बघा, एक झाड लावून जगवणं, दोन झाड लावून जगवणं हा भाग वेगळा आहे. आपल्याला आपलं 2-3 लावलेली झाडं आज आपण पाहतो, बऱ्याच ठिकाणी फक्त वृक्ष रोपणाचा कार्यक्रम होतो, नंतर 10 दिवसांनी पुन्हा त्या वृक्षाकडे कोणी पाहत नाही आणि त्या ठिकाणी त्याची वाढ होत नाही. परंतु या व्यक्तीने जवळजवळ ती 1360 एकर एवढा मोठा जंगल तयार केलं. आणि या ठिकाणी आज आसाममध्ये जोरहाट या ठिकाणी कोकिला मुख हे जे जंगल जे आहे हे या मोलाईच्या परिश्रमातून 30 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी लागला आणि त्याच्या अथक परिश्रमातून हे जंगल तयार झालं. म्हणजे थोडक्यात ही जी कामगारी केली त्यांनी ते त्या ठिकाणी, तर शासनामार्फत त्याची दखल घेतली गेली आणि त्याला पद्मश्री हा जो प्रतिष्ठेचा जो पुरस्कार आहे तो दिला गेला. आणि आज त्या जंगलाला मोलाई जंगल असं म्हटलं गेलं किंवा असं म्हणून ओळखलं जातं. म्हणजे बघा, बरेचसे लोक एकत्र येऊन जंगलतोड करतात पण एक व्यक्ती सुद्धा जंगल तयार करू शकतो हे यामागून आपण समजू शकतो. म्हणजे मनात आणलं तर आपण या ठिकाणी ही गोष्ट करू शकतो. म्हणून माझ्या एकट्याने काय होईल असं विचार न करता त्या ठिकाणी एक सामाजिक जबाबदारी म्हणून हे प्रत्येकाने हे आपलं कर्तव्य समजून त्या ठिकाणी पर्यावरणाचं संरक्षण कसं होईल, संवर्धन कसं होईल हे त्या ठिकाणी पाहिलं गेलं पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला की पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता. जैवविविधता आपला भाग झालेला आहे की सजीवांमध्ये असणारी विविधता, अनेक प्रकारच्या प्राण्यांच्या जाती असतात, वृक्षांच्या जाती असतात, म्हणजे जे सजीव आहेत त्यांच्या वेगवेगळ्या जाती आहेत ज्या पृथ्वी तलावरती अस्तित्वात आहेत. असंख्य सूक्ष्म जीवापासून तर महाकाय प्राण्यांपर्यंत असे असंख्य जीव, सूक्ष्म वनस्पतींपासून तर महाकाय वनस्पतींपर्यंत अशा ज्या काही वनस्पती आहेत की ज्यामुळे या सजीवांमध्ये विविधता निर्माण झालेली आहे, जी आपण जैवविविधता असं म्हणतो. तर यामध्ये पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता यामध्ये 3 भाग आहेत. एक अनुवंशिक विविधता आहे,
दुसरी प्रजातींची विविधता आहे आणि परिसंस्थेची विविधता आहे। मग यामध्ये बघा की या ठिकाणी आपल्या निसर्गामध्ये जी हे सजीव आहेत की त्यांच्यामुळे ही विविधता निर्माण झालेली आहे। त्यातला अनुवंशिक हा जो पहिला भाग येतो, कारण एका जातीमध्ये असणारे जे सजीव असतील त्या सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजेच अनुवंशिक विविधता। उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मनुष्याचा विचार केला तर मनुष्य हे सर्व सारखे नाहीत, प्रत्येक मनुष्य हा दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे। आणि या ठिकाणी या प्रक्रियेतून या ठिकाणी अनुवंशिक विविधता ही निर्माण झालेली आहे। आणि या पुनरुत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होणारे जे सजीव आहेत यांचं अनुवंशिक वैविध्य कमी झालं तर त्या ठिकाणी ती जी जात आहे ती जात नष्ट होऊ शकते। बरेचशे जाती आज नष्ट होत चाललेल्या आहेत, नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। मग असे जाती ज्या आहेत की ज्या या पर्यावरणाचा समतोल राखत असतात, संवर्धनात मदत करत असतात, आणि अशा जाती जर नष्ट होत गेल्या तर त्या ठिकाणी पर्यावरणाचा फार मोठा परिणाम होऊ शकतो। म्हणून ही जी अनुवंशिक विविधता आहे ती सुद्धा फार महत्वाची आहे। त्यानंतर प्रजातींची विविधता हा दुसरा भाग, यामध्ये निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य ज्या प्रजाती आढळून येतात की ज्याला प्रजातींची विविधता म्हणतात। मग यामध्ये प्रजाती म्हटल्यानंतर त्यामध्ये वनस्पती येतील, प्राणी येतील, मानव किंवा मनुष्य येईल, यांच्या प्रजाती असतात। आणि यामध्ये अनेक प्रकारची विविधता आहेत की ज्यामुळे या ठिकाणी अनेक प्रकारच्या जैवविविधतेमुळे त्या ठिकाणी पर्यावरणाचं संवर्धन हे होण्यासाठी मदत होत असते। त्यानंतर परिसंस्थेची विविधता, परिसंस्था मी तुम्हाला सांगितलं की सर्व सजीव निर्जीव जे घटक आहेत त्यांच्यामध्ये चालणारी जी अंतरक्रिया आहे त्याला आपण परिसंस्था म्हणत असतो। अनेक प्रकारचे परिसंस्था या पृथ्वीतलावरती आहेत, लहान परिसंस्थेपासून तर मोठ्या परिसंस्थेपर्यंत पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था आहे। मग या परिसंस्था ज्या आहेत त्या ठिकाणी राहत असणारे सर्व घटक, जैविक अजैविक घटक जे आहेत, तिथलं राहणारं प्राणी असेल, तिथे वाढणारी वनस्पती असतील, तिथे वाहणारं पाणी असेल, त्या ठिकाणी असणारं हवामान तापमान असेल, हे सर्व घटक जे आहेत हे एकमेकांना पूरक असतात। आणि पर्यायाने त्या ठिकाणी जर का परिसंस्था ज्या आहेत त्यांची संख्या कमी होत गेली तर पर्यायाने म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी पर्यावरण हे बिघडू शकतो। आणि पर्यावरण बिघडल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी परिसंस्थांचा ऱ्हास हा होत असतो। आणि म्हणून त्या ठिकाणी हे पर्यावरणाचं संवर्धन होण्याच्या दृष्टीने ही जी जैवविविधता आहे ती फार महत्वाची ठरू शकते। या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ही माहिती घेता येईल। त्यानंतर देवराई हा एक भाग आहे, म्हणजे थोडक्यात देवाच्या नावाने राखलेलं आणि पवित्र समजलं जाणारं वन म्हणजे देवराई। मग आता या ठिकाणी हे परंपरेने चालत असणारे जंगल हे सरकारच्या वन खात्याने, म्हणजे जे सरकारचं जे वन खातं असतं शासनामार्फत असणार त्यांनी त्याचा सांभाळ केलेला नसतो, परंतु समाजामार्फत त्या ठिकाणी ते सांभाळले जाणारं एक अभयारण्यच मानलं जातं। आणि अशा पद्धतीने सुद्धा हे देवराई जे आहेत भारताच्या पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी ही आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे जवळपास भारतामध्ये 13,000 जास्त देवराई या नोंदवल्या गेल्या आहेत। त्या देवराईंबद्दल सुद्धा बरीचशी माहिती ही तुम्ही नेटवरती मिळू शकता। म्हणजे त्याच्यातनं काय होतंय की त्या जंगलाचं संरक्षण होतं, देवाच्या नावाने तो राखला भाग गेल्यामुळे त्या ठिकाणचे जे काही राहणारे जे व्यक्ती असतात, मानव असतो मनुष्य असतो, तो त्याचा सांभाळ करतो। आणि बाहेरची कुठलीही व्यक्ती त्या ठिकाणी प्राण्यांची शिकार करू शकत नाही, झाड किंवा वृक्षतोड करू शकत नाही, पर्यायाने ते जंगल सुरक्षित राहतं आणि मग पर्यावरणाचं त्या ठिकाणी संवर्धन हे होण्यास मदत होत असते। तर या पद्धतीने हा आजचा भाग आपण इथे पूर्ण करू, बाकी राहिलेला भाग जो आहे पुन्हा आपण पुढच्या तासाला घेऊ।